नमस्कार. जागर एंटरटेनमेंट या कार्यक्रमात आपलं स्वागत. नवे रिलीज होणारे चित्रपट आणि नव्यानं रिलीज होऊ घातलेल्या चित्रपटांची माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. चला तर एक नजर टाकूया 2018 रिलीज होणारे बहुप्रतीक्षित सिनेमांवर. संजय दत्त बायोपिक जग्गा जासूसच्या अपयशानंतर रणबीर कपूर या सिनेमात झळकणार आहे. त्याचबरोबर राजकुमार हिराणी दिग्दर्शित या सिनेमात सोनम कपूर, अनुष्का शर्मा आणि विकी कौशल, दिया मिर्झा हे प्रमुख भूमिकेत आहेत. या चित्रपटाचं नाव अजून जाहीर झालं नसलं तरी 30 मार्च 2018 हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्याचबरोबर ठग्स ऑफ हिंदुस्तान, अमिताभ बच्चन, आमिर खान, कतरिना कैफ आणि दंगल गर्ल फातिमा साना शेख अशी तगडी स्टारकास्ट असलेला यशराज फिल्मचा हा महत्वाकांक्षी चित्रपट. त्याचबरोबर या चित्रपटाचे संगीत दिग्दर्शन करण्याची संधी अजय अतुल या संगीतकार जोडीला मिळाली आहे. या चित्रपटांकडून सर्वांच्या खूप अपेक्षा आहेत. राझी सेहमत या कादंबरीवर आधारित आणि जम्मू काश्मीरच्या पार्श्वभूमीवर या चित्रपटाचे दिग्दर्शन मेघना गुलजार करतायत. आलिया भट्ट आणि मसानमधून अभिनयाची चुणूक दाखवलेले विकी कौशल यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका आहे. 11 मे 2018 हा चित्रपट प्रदर्शित होण्याच्या मार्गावर असणार आहे. शाहरुख खान आणि आनंदराय जोडीचा ड्वार्फ सिनेमा. जब हॅरी मेट सेजलच्या अपयशानंतर एक धमाकेदार हिटच्या प्रतीक्षेत असलेला शाहरुख पुढच्या वर्षी म्हणजे याच 2018 या वर्षी प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. त्याचबरोबर शाहरुख एका ड्वार्फ म्हणजेच ठेंगण्या माणसाची भूमिका करतोय. त्याच्या जोडीला सिनेमात अनुष्का शर्मा आणि कतरिना कैफ असणार आहे. 21 डिसेंबर 2018 हा चित्रपट रिलीज होणार आहे. रजनीकांत आणि अक्षय कुमार यांच्या प्रमुख भूमिका असलेला चित्रपट प्रदर्शना आधीच सुपरहिट म्हणून गणला जातोय. या दोन्ही चित्रसिने आणि अभिनेत्यांचे स्टार पॉवर आणि ए आर रेहमान यांचं संगीत, आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्पेशल इफेक्ट्स यामुळे 2.0 हा जोरदार चालणार असा अनेकांचा शिक्कामोर्तब झालाय. हा चित्रपटाचा तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळी हिंदी भाषेत एकाच वेळी रिलीज होणार आहे. पॅडमॅन अक्षय कुमारची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट 2018 सुरुवातीलाच रिलीज होणार आहे. त्याचबरोबर आर बालकी दिग्दर्शित पॅडमॅन 26 जानेवारी 2018 आपल्याला भेटीला येतोय. सुई धागा नरेंद्र मोदी सरकारच्या मेक इन इंडिया योजनेअंतर्गत आणि त्याच्यावर आधारित असलेला सुई धागा हा सिनेमा 2018 गांधी जयंतीला प्रदर्शित होणार आहे. त्याचबरोबर वरुण धवन आणि अनुष्का शर्मा यांच्या प्रमुख भूमिका असणार आहे. गुरेदी वेडिंग शाही भारतीय लग्न सोहळा हा आपल्याकडे फिल्म मेकर्स आणि प्रेक्षकांचा आवडता विषय. त्याचबरोबर याच विषयावर बेतलेला शशांक घोष यांचा सिनेमा 18 मे 2018 रिलीज होणार आहे. यामध्ये करीना कपूर खान, सोनम कपूर, स्वरा भास्कर, शिखा तलसानिया आणि सुमित व्यास हे सिनेमात प्रमुख भूमिकेत दिसतील. चर्चेत असलेला मणिकर्णिका कंगना राणावतची मुख्य भूमिका असलेला चित्रपट झाशीची राणी लक्ष्मीबाईच्या जीवनपटावर आधारित आहे. याच भूमिकेसाठी कंगना घोडेस्वार यांनी तलवारबाजीचं शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेते आहे. हा सिनेमा 27 एप्रिलला रिलीज होणार आहे. 102 नॉट आउट हा सिनेमात अमिताभ बच्चन आणि ऋषी कपूर यांच्या वडिलांच्या भूमिकेत दिसणार आहे. हा सिनेमा खरं तर याच वर्षी डिसेंबर महिन्यात प्रदर्शित होणार होता, परंतु पद्मावती आणि टायगर जिंदा हे या चित्रपटांशी होणारे क्लॅश टाळण्यासाठी निर्मात्यानं प्रदर्शन पुढे ढकललं. त्याचबरोबर कदाचित 2018 सुरुवातीला 102 नॉट आउट हा चित्रपट रिलीज होण्याची शक्यता. केदारनाथ अभिषेक कपूर दिग्दर्शित या सिनेमातून सैफ अली खान आणि अमृता सिंग यांची मुलगी सारा अली खान हिचं पदार्पण होत आहे. 2013 झालेल्या केदारनाथ दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर हा चित्रपटाची कथा भेटलेली आहे. 21 डिसेंबर 2018 रिलीज होणार असून या सिनेमाची सामना बॉक्स ऑफिसवर शाहरुखच्या ड्वार्फ सिनेमाशी होणार. गोल्ड रिमा कागती या दिग्दर्शिकेचा गोल्ड हा अक्षय कुमारचा 2018 या वर्षातील तिसरा सिनेमा ठरेल. हा सिनेमा 15 ऑगस्ट 2018 प्रदर्शित होणार आहे. फन्ने खान या सिनेमाद्वारे तब्बल 17 वर्षांनंतर अनिल कपूर आणि ऐश्वर्या राय बच्चन स्क्रीनवर एकत्र येणार आहेत. त्याचबरोबर अतुल मांजरेकर दिग्दर्शित हा चित्रपट 2018 ईदच्या दिवशी प्रदर्शित होणार आहे. रेस 3 सलमान खान आणि ईद हे आता सुपरहिट समीकरण म्हणलं आहे. त्याचबरोबर पुढच्या वर्षी म्हणजेच 2018 या वर्षी ईदच्या दिवशी सलमानचा रेस 3 हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये जॅकलिन फर्नांडिस, डेजी शाह प्रमुख भूमिकेत दिसतील. संदीप और पिंकी फरार इशक जादेमधून प्रेक्षकांच्या पसंतीला उतरल्यानंतर अर्जुन कपूर आणि परिणीती चोप्रा यांची जोडी पुन्हा एकदा सिनेमातून दिसणार आहे. संदीप और पिंकी फरार
हा चित्रपट 3 ऑगस्ट 2018 सिनेमा प्रदर्शित होणार आहे. हिचकी. आदिराच्या जन्मानंतर घेतलेल्या मोठ्या ब्रेकनंतर मुखर्जी या चित्रपटातून पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाले आहे. 23 फेब्रुवारी रोजी रिलीज होऊ घातलेला हा प्रेरणादायी सिनेमाचं दिग्दर्शन सिद्धार्थ मल्होत्रा करतायत. तोपर्यंत इथेच थांबूयात जागर एंटरटेनमेंटमध्ये. ब्युरो रिपोर्ट, तिचा जागर.